आरोग्य जागृती। Maybe at the state level or maybe at the central level, whether it's a PCPNDT, whether it's a Clinical Establishment Act or any other thing for that matter. And even Just 2 days back, IMA has requested Dr. Mangesh Pate, who was working in the field of this biomedical waste. He is on the government committee. He will be representing. Because today morning only when I was in Ambejogai, this discussion came on this very important subject. And attention needs to be drawn on that particular subject, because still there is a lot of variety of opinions there. The things are not clear whether you should have a STP or whether small beds below 25, whether they should have or not have that. So I think we will definitely work on that. We, when I was a secretary, we represented IMA headquarters and national at various places. CPCB board also, we had couple of meetings, but then ultimately nothing concrete has been done for that. And then we will definitely work on this very important subject. There are a lot of other issues where IMA. '75-76 चालू झालेली आहे, म्हणजे जवळजवळ 51 वर्ष झालं आपल्या ब्रांचला. आणि त्याचबरोबर आपले फर्स्ट प्रेसिडेंट हे डॉक्टर सय्यद अब्दुल जलील यांच्या, म्हणजे हे पहिले आपले प्रेसिडेंट राहिलेले आहेत. आणि पहिले महिला लेडी प्लास्टिक लेडी प्रेसिडेंट IMA डॉक्टर अर्चना मोगावकर मॅडम ह्या 1997-98 मध्ये राहिलेल्या आहेत. आणि माझ्यासाठी इट इज अ प्राऊड अँड प्रिव्हिलेज टू बी अ प्रेसिडेंट ऑफ IMA छत्रपती संभाजीनगर ब्रांच. आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की खरंच मी जेव्हा भाषणाला, मी खूप भाषणं देते, खूप बोलते, पण आज जेव्हा मी इथे उभी राहिली तर माझ्यासाठी ही, जसं मुर्तुजा सर बोलले की हे माझ्यासाठी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि या सगळ्या गोष्टींची मला जाण आहे की मी इथं 1600 मेंबर्सचं रिप्रेझेंटेशन करत आहे. आणि माझ्याकडून मी खात्री देईल, ग्वाही देईल आपल्याला की IMA छत्रपती संभाजीनगर ब्रांचमध्ये आत्तापर्यंत जेवढं काम झालेलं आहे, इथिक्स आणि रिस्पेक्ट हा आमच्या सगळ्यांच्या मध्ये भरभरून आहे. आणि हे कसं IMA लागू करता येईल हे मी, म्हणजे माझं हे ध्येयधोरण असेल या वर्षीचं. अनफॉर्च्युनेटली डॉक्टर यशवंत गाडे आणि डॉक्टर अनुपम टाकळकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही. आणि दुसरं, मागच्या वर्षी आपल्याला माहित आहे की डॉक्टर गाडे आणि डॉक्टर अनुपम टाकळकरांच्या ह्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्यामध्ये अकॅडमिक असेल, कल्चरल असेल, स्पोर्ट्स असेल, एवढंच नाही तर आवोगाव चले हा जो नॅशनल प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टमध्ये IMA पूर्ण आपले जे IMA मेंबर्स आहेत त्यांनी गावोगाव जाऊन हे आवोगाव चलेचं, त्यांचा एकच माणस आहे की आतापर्यंत सगळे डॉक्टर्स, सगळे पेशंट्स गावाकडून शहरात यायचे, पण आवोगाव चलेमध्ये शहरातले डॉक्टर्स हे अंत्योदयापर्यंत कशी आपल्याला मदत करता येईल त्यावर सुद्धा आपण आपलं लक्ष देणार आहोत. आता एवढंच नाही तर शाळेमध्ये जेव्हा आपण हे गाव दत्तक घेतलं जातं तर त्या यंग जनरेशन जे आहे किंवा जी मुलं आहेत त्यांचं हायजीन असेल, त्याचबरोबर मुलींचे मेन्स्ट्रुअलचे प्रॉब्लेम्स असतील, अॅनिमियाचे प्रॉब्लेम असतील महिलांचे, हे सुद्धा आपण ट्रीटमेंट देणार आहोत. आता एवढंच ह्याच्यावर आपण थांबणार आहेत का? नाही.
सर आमच्याकडे आतापर्यंत आम्ही 1600 मेंबरशिप केलेली आहे, पण डॉक्टर लेले सरांच्या आणि उत्तुरे सरांच्या प्रयत्नाने मागचे 2 महिने आपल्याला डिस्काउंट रेट मध्ये मेंबरशिप ड्राइव होता, पण आम्ही लेले सरांना रिक्वेस्ट केली की सर आम्हाला फक्त 1 दिवस द्या, आणि सरांनी सेंटर मधून परमिशन घेऊन 1 दिवसात आपल्या ज्या जॉईंट सेक्रेटरी ऍडमिट डॉक्टर अर्चना साने यांनी 1 दिवसात 45 लोकांची डिस्काउंट मध्ये मेंबरशिप केलेली आहे. आणि सर असं जर आम्हाला तुम्ही जर मेंबरशिप ड्राईव्हचा एखादा महिना जरी दिला तर आम्ही 500 डॉक्टर्सना जेवढे शहरामध्ये डॉक्टर्स असतील नवीन किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे त्या डॉक्टरांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ. सर आमचं मोटो आहे की एकही डॉक्टर विदाउट मेंबरशिप राहिला नाही पाहिजे. आपण बघतो की डॉक्टर्स खूप बिझी असतात, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस असेल किंवा त्यांच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतील, पण IMA सारखा प्लॅटफॉर्म ही एक खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मला माहिती आहे, मी जेव्हा मला IMAचं खूप काही माहीत नव्हतं, पण मी जशी जशी आले डॉक्टर रंजळकर असतील, डॉक्टर गाडे असतील किंवा सचिन फडणीस ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अशी ग्रूम होत गेले की तुम्ही जर मला 5 वर्षापूर्वी बघितलं असेल तर मला एक शब्दही बोलता येत नव्हता किंवा मला बाकीच्या अशा सोशल ऍक्टिव्हिटीजचं जास्त माहीत नव्हतं. पण IMA हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी की इथं जर आपण आलो, म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छिते की जेव्हा मी व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो माझा आपल्याला साष्टांग नमस्कार. आजच्या IMAच्या पदग्रहण सोहळ्यासाठी खास मुंबईहून आलेले IMAचे नॅशनल हेडक्वार्टरचे उपाध्यक्ष आदरणीय व आमच्या मार्गदर्शक डॉक्टर शिवकुमार उत्तरे सर, नॅशनल हेडक्वार्टरचे नॅशनल हेल्थ स्कीमचे चेअरमन व सध्या भारतभर आणि जगभर गाजत असलेले पतंजलीचे रामदेव बाबा आणि ॲलोपॅथी IMAचे द्रोणाचार्य आदरणीय डॉक्टर जयेश येले सर, IMA छत्रपती संभाजीनगर ब्रांचचे पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर संजीव सावजी सर, डॉक्टर सचिन फडणीस, डॉक्टर संतोष रंजळकर सर, डॉक्टर देवदत्त पर्णिटकर सर, डॉक्टर मोर्तुजा सर, डॉक्टर इंदुरकर सर आणि XD आणि आमच्या आदर्श डॉक्टर कानन येळीकर मॅडम आणि सर्व माझे कलीग्स. May everybody be healthy. May everybody be free from pain. May everybody be free from sorrow. May we be the healing cure beyond every greed and lust. Now please don't repeat, I am going to read the flag salutation. We the members of Indian Medical Association stand here to salute our national flag. It's an honor and glory shall be our flight and strength, and its course shall be our course. We pledge our alliance to it, allegiance to it, and realizing our responsibilities as the accredited members of this national organization. We swear we will dedicate everything in our power to see it fly high in the committee of nations. Jai Hind, long live. Thank you.
रंग है ये कहां रंगी बनाएंगे जिंदगी मिलके बिताएंगे हाल दिल गाके सुनाएंगे हम तो सात रंग है ये कहां रंगी बनाएंगे तेव्हा रामायणाची सुरुवात होती. 500 वर्षांचा संघर्ष आणि लाखो लोकांच्या बलिदानानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण झाले. ही भारताच्या इतिहासातली एक महत्वपूर्ण आणि परिवर्तनकारी घटना आहे. हे मंदिर राष्ट्रीय गौरव आणि सामाजिक एकता शांती धैर्याचं प्रतीक आहे. विकास आई डोंट नो होईल की नाही पण आहे ना का विकास जरूर होगा. गुड इव्हनिंग एव्हरी वन. एस्टीम डिग्निटरीज ऑन द डायस ऑफ द डायस, रिस्पेक्टेड सीनियर्स, पास्ट अँड प्रेझेंट, ऑफिस बिअरर्स, मॅनेजिंग कमिटी मेंबर्स, ऑल द आय मेंबर्स प्रेझेंट हिअर इन द हॉल एज वेल एज दोज हू आर वॉचिंग अस ऑन फेसबुक and other social media platforms. Ladies and gentlemen, it is my genuine pleasure to address the gathering with great degree of sensitivity and serenity. Ladies and gentlemen, a warm welcome and a big thank you for gracing this occasion of installation ceremony. The world is dynamic world. जागृती.